नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। एक सासूमध्ये जास्त प्रमाण फैलाव चाललाय, तालुक्यातून जास्त प्रमाण फैलाव चाललाय, त्या संदर्भात जनता आणि व्यापारी यांच्या वतीने आपण आज आमची ही मीटिंग बोलावली होती। त्या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप, सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंडजी बोंडे, सासवड नगरपालिकेचे विनोदजी जधक साहेब इत्यादी आमचे सर्व व्यापारी संघटनेचे सर्व प्रतिनिधी, सर्व मान्यवर, प्रथम आपल्याला आज जनता कर्फ्यू व्यापारी कर्फ्यू करायचा किंवा नाही आहे हा विषय होणार आहे। ज्याला काही आपली मतं मांडायची त्यांनी आपली मतं मांडावी आणि त्यानंतर आपण आमदार साहेब जे काही सूचना करतील किंवा आपल्या सुद्धा संमतीने जो निर्णय होईल ते सर्वांना समजत असेल। त्या अगदी पहिल्याप्रथम मी एक इथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहे, कारण आपल्या सासवड शहरामधील बऱ्याच व्यक्ती ह्या 8-10 दिवसात निधन झालेले आहेत। यामध्ये आपले व्यापारीचे बरेचसे त्याच्यामध्ये अशोक विष्णू दाळे असतील, आज सकाळी उमेश गोत्रे, कांते दत्ता देशमाने व्यावसायिक, आणखी कोण असतील तुमच्या माहितीप्रमाणे ती नावं सांगा। गोपाळ लांडगे, सूर्यकांत भाऊ गोवा, शिवाजीराव भोकले, श्रीकांत चिंबळकर, अशोक चिंबळकर, रवींद्र, आज सकाळी सुद्धा रवींद्र देशमुख, ज्या काय असेल ते ज्ञात अज्ञात त्या सर्वांना आपल्या व्यापारी संघटनेच्या वतीने, नगरपालिकेच्या वतीने, सासूकर नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू। त्यासाठी आपण फक्त एक दोन टोक राहून त्यांना शांती हो। आता आपल्याला कुणाल काय मत मांडायचं असेल तर की चालू करावं वाढत चालेल। आपल्या पुरंदर तालुक्याच्या व्यतिरिक्त जे बाजूल तालुके त्यांनी सुद्धा जनता कर्फ्यू चालू केलेला आहे, आपल्याला सुद्धा त्या संदर्भात निर्णय काहीतरी घ्यावा लागल। त्या संदर्भात आज मीटिंग बोलवली आहे, जनता कर्फ्यू पाळायचा आहे त्या संदर्भात आपलं कोण काय मत असेल त्यांनी सांगावं, ज्याला नाही पाळायचा त्यांनी सुद्धा आपलं मत सांगावं, त्याच्यात काही अडचण नाही किंवा विरोध मत नोंदवलं म्हणजे असं काही हे नाही आहे। ज्याला काय आपलं मत आहे त्यांनी व्यक्त करावं, ही आपली सर्व जनतेची मीटिंग बोलावली होती। नमस्कार, मी संभाजी महागुरी देवयानी मेची शेटर अकोलकर माझ्या या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे आमदार सन्मानी सचिन जगताप सर, त्याचबरोबर मार्तंडजी बोंडे साहेब, संजय सावंत साहेब, नगराध्यक्ष सुद्रक साहेब आणि सर्व उपस्थित व्यापारी दुकानदारांची प्रतिक्रिया मागतो। आज कोरोनाचे संपूर्ण देशभर व्हायरस स्थिती आहे आणि संपूर्ण तालुक्यात अगदी गावागावातसुद्धा कोरोनाचे खूप दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत। व्यापारी ग्रुपवरती माझी नेहमी मागणी आहे, महिन्याभरात ग्रुप असतील ते लोक त्यांना माहिती, यापूर्वी फक्त सासूमध्ये कोरोनाचे पेशंट होते आणि ग्रामीण भागात कमी होते किंवा शहरात पुणे शहरात असल्यामुळे आपण जरा रिलॅक्समध्ये होतो, परंतु आज सासवड शहर आणि जेजुरी असं अगदी छोटी छोटी गावातील वाड्या वस्त्या उसरलीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। ग्रामीण भागातसुद्धा भरपूर रुग्ण वाढल्यात, आजपर्यंत 260 ते 265 लोक या कोरोनाला बळी पडलेले आहेत। 1700-1800 कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यापैकी काही 1400-1500 बरे झालेले आहेत। आजही 450 ते 500 लोकांच्या उपचार सुरू आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती वाढत आहे। सध्याचं हवामान जे आहे हे कोरोनाला अनुकूल असं वातावरण, त्याच्यामुळं माझी मागणी आहे कोरोनाची आपल्याला साखळी तोडायची असेल तर पाटील 2 महिन्यापूर्वी आपण जसं आपण कंटिन्यू कर्फ्यू पाळला होतं, 6 महिना जवळ सासू बंद होतं आणि साखळी पूर्णपणे तुटली होती आणि आता गणपती संपलेला आहे,
आणि आता एक व्यापारी दृष्टीने अजून एक कमीची बाजू म्हणायला लागेल की आपला जो दसऱ्याचा जो पिरियड असतो आपल्या व्यवसायाचा तो एक महिना दसऱ्यांना एक लांब आहे, त्याच्यामुळे आता व्यवसायाचा पिरियड आता त्या मनात नाहीच. माझी मागणी आहे किमान 15 दिवस तरी कडकडी जाते लॉकडाऊन पाळलं गेलं पाहिजे, कारण आपल्याला साखळी तुटली पाहिजे. कारण हा पिरियड जो आहे, स्वतः पंतप्रधानांनी वेळोवेळी आवाहन केलं की हा पिरियड जो आहे आपल्याला फक्त जगायचं आहे, कमवायचं नाही. त्यामुळं कमवणे हा विषय बाजूला ठेवून आपल्याला जगायचं आहे. आपण आपलं घर, आपलं कुटुंब, आपले भाऊ बहीण नातेव हेच आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळं व्यवसाय काही दिवस तरी बंद ठेवावा. आणि सर्वांनी अगदी ग्रामीण भागात आणि बारामतीला बंद केला आहे, मिरायला बंद केला आहे, समोरचं परिसर आपलं सगळं बंद होत असताना आपण आणि पुण्यापासून पुरंदर तालुका जवळ आहे, पुरंदरमध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार लोक पुण्याला रोज अपडाऊन करत आहे. त्याच्यामुळे आपल्या त्याच्या माध्यमातून कोरोना पसरतोय हे आपल्या पुढे थांबवलं पाहिजे. आणि आपल्याला पुढचं जर आपलं भावी आयुष्य चांगलं गाढवायचं असेल तर आपल्याला आत्ता जगलं पाहिजे. म्हणून अगदी माझंच रोखठोक स्पष्ट मत मांडतो, व्यवसाय असतील नोकरी आपण काही दिवस तरी बंद ठेवलं पाहिजेत आणि कमीत कमी 15 दिवस तरी बंद ठेवावा आणि कडकडीत त्या सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी माझं या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि आपल्याला कोरोनाला अटकाव त्याशिवाय आपल्याला घालता अशक्य आहे ना अशक्य. त्यामुळं माझी मागणी या ठिकाणी मी मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय जगताप सासर नगरपालिकेचे अधिकारी साहेब, सासर नगरपालिकेचे अध्यक्ष महासंजी बोंडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजयजी चव्हाण, संजयजी जगताप. आज या ठिकाणी जे सासवड शहर व्यापाऱ्यांची व नागरिकांची जी मीटिंग होती आहे त्या मीटिंगीमध्ये जो कोविडचा प्रभाव वाढत चाललेला आहे त्याबद्दलचं जे नियोजन केलं आहे ते खरं खरोखरच सासवड दृष्टिकोनातनं सासवडच्या व्यापाऱ्यांचं फार महत्त्वाचं पाऊल आहे. हे पाऊल ज्यावेळेस उचलण्यात गेलं त्यावेळेस सगळे व्यापारी मनाने तयार झाले की आपण आजच्या परिस्थितीत या कोविडला शहर येण्याकरता आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि जो बंदचा जो विषय आता सगळ्यांच्या समोर मांडण्यात आलेला आहे तर आमचं असं मत आहे, मी भाजीपाला व फळे विक्री संघटनेचा अध्यक्ष असून आमचं सगळ्यांचं असं मत आहे की या पाठिंब्याला बंदच्या पाठिंब्याला आमचा पाठिंबा आहे. एवढं जय होत. सर्वात पहिल्यांदा मी व्यापारी संघटनेचं मनापासून एक नागरिक या नात्याने आभार मानेल की आपलं सासवड म्हणून आपण सर्वांनी हा अतिशय योग्य निर्णय या ठिकाणी घेतलाय. परंतु मला सांगताना एक नागरिक म्हणून अतिशय खेद वाटतोय की प्रशासनाला खरी ताकद आपण देतोय का. कारण आजवर मी बघत आलोय की फक्त एकच प्रशासनाची गाडी जाते, त्याच्यामध्ये बिचारे पावर आपलं माहिती घेऊन सांगत असतात, विनंती करतात, सहकार्य करतात, पुढे गेल्यानंतर गाडी पाठीमागनं 1.5 शटर रुपयाचा व्यवसाय करायचा. आपण नक्की फसवणूक कोणाची करतोय? ज्यांनी लॉकडाऊन मध्ये असे कार्यक्रम केले त्यांची परिस्थिती काय आज आपण सगळे डोळ्यांनी बघतोय. माझा स्पष्ट नागरिक म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, कडकडी प्रशासनाला पण सांगणे विनंतीची, पाळलं तर 100% कडक म्हणून पाळण्यात अजिबात पाळू नका. नाहीतर लॉकडाऊन हे फक्त नावाला डिक्लेअर केलं जातं, कागदोपत्री होतं, परंतु पाठीमागच्या बाजूला जर बघितलं आपण तर 1.5 शटर उघडे असतात. डेअरी व्यवसायाला माझी विनंती, एक टाईम तुम्ही द्या, काय हरकत नाही. अत्यावश्यक वाटतंय सकाळचे 2 तास आम्हाला पुष्कळ आहेत, 2 दिवसाचं दूध मिनिमम ठेवलं, बंद केलं तरी आमच्या हरकत नाही. आम्ही डेअरीच्या नात्याने मी सुद्धा विनंती करतो 100% पण ठेवलं तरी आमची तयारी. आम्ही तिकडे गावाच्या बाहेर संकलन करून बाहेरच्या बाहेर दूध देऊ, गावात सुद्धा आम्ही चालू करत नाही सर. परंतु माझी तळमळ आहे की कारण मी आजपर्यंत बघत आलोय की एका माणसाने त्यांनी बंद केले का मग मी बंद करतो. आपल्याला दिसतं ना सगळ्यांचा काटासारखा येणं घड्याळाचा का आपण बघत नाही. 7 वाजता आपल्याला 7 टायमिंग दिले, बंद 9-9 वाजेपर्यंत आपण उघडी ठेवतो. अध्यक्ष ह्याला कोण जबाबदार आहे? म्हणून माझी तळमळ सगळ्यांना ग्रामस्थांना विनंती, नागरिक म्हणून विनंती आहे, जर बंद करणार असोत तर तो 100% असावा. कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की ह्यानी दुकान बंद केले त्याचं चालू असलं तरी ग्रामस्थ बाहेर पडतात मग त्याच्यामुळं की नाही तिथं ती गोष्ट मिळती. त्याच्यामुळं 100% बंद हा सक्सेस व्हावा, 100% पाळावा. आपल्या गावकऱ्यांची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आपल्या स्वतःची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. हीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आदरणीय आमदार, सगळे व्यापारी मित्र, आमचा सगळा व्यापार आमचा एवढ्या 8 दिवसात सगळा हा निर्णय झालेला आहे की आपल्याला लॉकडाऊन करणं गरजेचंच आहे. अगदी जीवाशी खेळायला आहे
आणि आज जर पाहिलं आपण तर सगळे आपल्या जवळचे आहेत सगळी मंडळी आणि लॉकडाऊन करत असताना आपण सासवडचे स्थानिक व्यापारी सगळा प्रयत्न करतोच आहोत. सागरजी म्हटल्याप्रमाणे आपण तो सगळ्यांनी उत्स्फूर्त आणि सगळे नियम पाळूया. पण असं दुसरं एक म्हणायचं आहे की आपण सासवडकर आहोत पाळतो सगळं पण बाहेरनं काही आता व्यापारी यायला लागले. बस सुरू झाल्या सोमवारचं चित्र तर तुम्ही पाहिलं असेल की खोबरेवाले असतात, रंगवाले असतात, बाकीचे मास्क सुद्धा विकणारे लोक आहेत, खुर्च्या विकणारे लोक आहेत, तर त्यांना काहीच प्रतिबंध होत नाही. तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना काहीतरी बाबा ते लोक कुठून येतात, कोण आहे, काय त्यांचं चेकिंग झाले का, आरोग्याच्या दृष्टीने त्यांची काही तपासणी झाली का, ह्या गोष्टीचा आपण विचार व्हायला पाहिजे. म्हणजे आपण सासवडकर सगळं पाळतोय पण हे बाहेरचे लोक येऊन जर आपल्याला त्रास होणार असेल तर काही दिवस म्हणजे आपण लॉकडाऊन 15 दिवस पाळू किंवा काय ठरेल ते त्याच्यानंतर सुद्धा ह्या लोक जे बाहेर न येत आहेत लोक त्यांचा संपर्क आहे. आता नवप्रकाश चौकामध्ये बघा एक व्यक्ती बसते कसलं सोशल डिस्टन्सिंग नाही, काय त्याच्याकडे सॅनिटायझर नाही, काय नाही काय नाही आणि लोकांचे संपर्क आहे. आपले प्रत्येक दुकानदार मागची मीटिंग झाली तर आपण सगळ्यांनी दोऱ्या लावल्या, सगळे आपण नियम पाळतोय पण बाहेर गावची काही जी मंडळी येत आहेत तर त्यांना थोडे दिवस काहीतरी प्रतिबंध आपण नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून करावा अशी माझी विनंती आहे. कसे ते प्रशासनाचा विषय येतो. आता आमचं बी काय झाले आमदार साहेब की तालुक्यामध्ये जवळजवळ 150 दुकानं आहेत ही पहिला विषय आणि सासवडमध्ये 7 दुकानं आहेत. जवळजवळ 3000 कुटुंबांचं लोकसंख्या कुटुंब आहे तिथे एकूण आणि आमचं धमपद्धत पण चाचणी धमपद्धत दुकानाची बंद करून परत लोकांचे धमके चालू केले. त्यामुळे काय होते प्रत्येक कार्डधारकाला वाटप करत असताना धम घ्यावा लागतोय, तो गेल्यानंतर दुसऱ्याचा धम घ्यावा लागतोय. म्हणजे असं संसर्ग पसरवण्याचाच विषय आहे. विषय असताना आम्ही आता तर आम्ही संपामध्येच आहे सगळी संघटना जिल्ह्यातली राज्यातली. तर ते संसर्ग असल्यामुळे आम्ही पण आता काय विचार केलेला आम्ही संपामध्ये आहे आणि सासवडमध्ये 3000 कार्ड झाले गेट टोटल. आता 7 दुकाने प्रशासनाच्या मार्फत मुख्याधिकारी साहेबांनी जर सासवडमधली परिस्थिती पाहून जर तहसीलदारांना जर काही सुचवता येईल किंवा सोशल डिस्टन्स लोक अजिबात ऐकत नाही आणि सॅनिटायझरचा जर वापर केला आम्ही तर मशीन आमच्या वॉश मशीन बंद पडते त्यामुळे सॅनिटायझर काही आम्हाला वापरता येत नाही. त्यामुळे आम्हाला तर सर्वात जास्त संसर्ग होण्याचा भीती या विषयामुळं तर थोडंसं मुख्य अधिकारी साहेबांनी सासवडबद्दल का नव्हता तहसीलदार मॅडमसंगा चर्चा करून सोशल डिस्टन्सिंग ठेवायचा आम्ही प्रयत्न करतोय पण लोक काय ऐकत नाही अजिबात. त्यामुळे प्रशासनामार्फत आम्हाला लोकांचं तिथे एक कोणतरी माणूस नेमून आमची वाटपाची व्यवस्था करावी कारण शासनाचं पण आम्हाला नोटीस येत आहेत, मेसेज येत आहेत की वाटप थांबवता थांबवलं पण परिस्थिती आता भयंकर सासवडमध्ये आहे. मला पण एक सुचवायचं ह्याच्यामध्ये की व्यापारी तर सगळे संपामध्ये तर मला तर वाटतं सहभाग होतीलच कारण हा सगळ्यांचा जीवाचा प्रश्न आहे. वाचन तर पुढं आपण अजून कमवू शकतो वाढू शकतो पण सर्वात महत्त्वाचं आहे आत्ता मला वाटतं सागर सरांनी सागर अध्यक्षांनी सांगितले ते अर्ध शटर उघडून येणार या डॉक्टरचा अर्थच राहत नाही. गाडी पुढे गेली ना तुम्ही सगळं भेटते सासवडमध्ये. तुम्ही उद्या बसला लॉकडाऊन करा 10 दिवस आणि कुठलीही गोष्ट मला फोन करून सांगा पाहिजे नाही तुम्हाला उपलब्ध करून दिली बघा सगळं मिळतंय. त्यामुळे 100% बंद पाळा. 100% बंद जर पाळला तरच सक्सेस होऊ आपण, तरच साखळी तुटेल. आता काही उपयोग होणार नाही. हे 10 दिवसानंतर परत पैसे लेबर असते ते असणार आहे. 100% बंद पाळला तर आपण पुढे कुठेतरी साखळी तुटेल, पेशंट कमी होतील, आटोक्यात येईल, नगरपालिकेला सहकार्य होईल. प्रत्येक सगळेजण त्याच्या पद्धतीने प्रशासन करते. बेडच्या अत्यंत बेडची परिस्थिती नाही, कुठंच बेड नाहीये. काल आमदार साहेबांनी दुपारी 2 वाजता आमदार साहेबांचा फोन झाला एका पेशंटसाठी. भारतीमध्ये अत्यंत परिस्थिती बिकट आहे कोरोनामुळे. बरोबर ना सर? कारण सरांनी बेड अवेलेबल करायला आम्हाला 3 तास लागले. म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती. नुसतं कोरोना नसताना दुसराही काही आजारांना घरच्यांना झाला तरी आपण दवाखान्यामध्ये पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती झाली. त्यामुळे हा बंद आम्ही तर आमची मीटिंग आहे आता दुपारी 2 वाजता तहसीलदार मॅडम बरोबर. आम्ही पण त्यामध्ये सूचना देणार आहेत आम्हाला मॅडम. आम्ही पण प्रयत्न करणार आहे कशा पद्धतीने हे नियोजन करता यावं म्हणून. बंद जर पाळायचं असेल 100% 10 दिवस बंद म्हणजे बंदच पाळा. अत्यावश्यकच्या नावाखाली भरपूर गोष्टी चालू होतात मिळतात आणि त्या बंदचा काही अर्थ राहत नाही. एवढंच मला आहे तुम्हाला व्यापारी अध्यक्षांना सांगायचं आहे. ठीक आहे. खरीदीसाठी वगैरे.
नमस्कार, बंद करायला आमची पण तयारी आहे, पण त्यासाठी ना दोन तीन दिवस जर प्रत्येक व्यक्तीमध्ये जर दिली तर त्या बंदमध्ये आपल्या प्रत्येकाचे जे गरजेचे वस्तू तो माणूस तो खरेदी करेल, आणि त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ही पाळल्या जाईल. पण परिस्थिती इडी गंभीर राहिली, लोकांना त्याचं गांभीर्य राहिलेलं नाही. माझी प्रत्येकाला विनंती आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी म्हणून शासनाचा नागरिक म्हणून हे पाळणं गरजेचं आहे की ही जी वस्तुस्थिती उद्भवत आहे, रोजची आपण जवळची माणसं बघताना बघतो तर ती आपल्या घरापर्यंत येऊन थांबलेली आहे. फक्त उमरात पाणी झालं तर आपल्या घरात दिसतं, त्यासाठी प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे आणि दोन तीन दिवस मुदत देऊन हे कंटिन्यू 100% पाळणं गरजेचं आहे, ही माझी पण विनंती आहे. अजून कोण आहे आणि भाजी मंडई किंवा आपली ह्या लाईनची भाजी मंडई हे 100% बंद व्हायला, पण सासवडच्या कडणी असलेली दुकानं किंवा भाजी मार्केट ही बरीचशी चालू असतात, त्याच्यामुळं हा सगळं जे लोक पब्लिक दिसतं तर त्याच्यामुळं जास्त दिसतं. मध्ये बाजारपेठेमध्ये पाळलं जातं सगळं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपले व्यापारी आणि जनता कर्मचारी तालुक्याचे आमदार संजयजी जगताप नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे साहेब मुख्याधिकारी साहेब व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यशवंत काका सर्व आपण व्यापारी नागरिक बंदी बऱ्याच लोकांनी बंद करणे न करणे अशी मतं मांडली. आज जवळजवळ मला वाटते 20/3/2020 सातवी आठवी मीटिंग नगरपालिकेच्या संदर्भात तहसीलदारांना आमदार साहेबांच्या बरोबर व्यापाऱ्यांची होत आहे. प्रत्येक वेळेला कोरोनाच्या संदर्भात जे जे नियम अटी प्रशासनाने बंदच्या बाबतीत सांगितल्या त्याचं काटेकोरपणे पालन झालं नसेल कदाचित कुणाच्या पण, पण बऱ्याचशा अंशी सासवडकरांनी व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला. आपलंच ते सर्वांचंच काम आहे असं समजून अशा प्रकारचं काम प्रत्येकाने केलं. काही गोष्टी राहिलेही असतील, कदाचित चुकल्या असतील, कुणापण शेवटी असेल गिराई गिराईक कायमचं असतं. शेवटी गिराईकालाही काय आपण बोलवायला जात नाही, गर्दी होती खरी, पण तो आल्यावर त्यालासुद्धा परत पाठवता येत नाही. स्वागत तुझं म्हणणं बरोबर आहे, पण दोन्ही बाजूने माणसाला पेच पडतो, धंदाही टिकवायचा असतो, त्याचीही गरज भागवायची असते. अशा परिस्थितीमध्ये थोडंफार चुकत असेल बंद ठेवला पाहिजे. पण सर्वात आमदारचं परवा तहसीलदार मॅडमच्या बरोबर जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा कबूल केलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लॉकडाऊन आणि सगळ्यात जास्त बंद भोगलेला सासवड गाव. आता आपला काय हा मोठेपणा नाही आहे, शेवटी संकट हे आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे. पण हे करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या नुकसानीचं सुद्धा काही व्यापाऱ्यांच्या छोटे छोटे व्यवसाय फार मोठे व्यापारी नाही आहेत त्यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. पार्सलला आपण थोडीशी परवानगी दिली, थोडंफार पार्सल चालू झाले, काही वेळेला त्यांचं वेळ बंद होतो, भाजी शिल्लक राहते, बटाटे वड्याचं राहते, त्याची मागणी मध्यंतरी आम्ही केली, थोडीफार मिळाली. त्याचा माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की पुढं उद्या चालू राहावं असा नाही, त्यांच्याही काही अडचणी आहेत. दुसरी गोष्ट अशी होती की आपल्या बंदच्या लॉकडाऊनमध्ये जे भाजी बाजार बंद झाला आपल्या मंडईतला, त्याच्यानंतर मध्यंतरीचा 2-1.5 महिन्याच्या पूर्वीचा जो काळ होता तो संपूर्ण भाजीपाला या तालुक्याच्या परिसरातला सासवडमध्ये विकायला येत होता आणि बंदची फार मोठी एक प्रकारची कडक शिस्त आपल्याकडे होती. अक्षरशः PMT ला त्या माणसांना गपचीप आपल्या चोरागत ते माल कसं तरी कुठंतरी टाकून विकून जावं, त्यांचं नुकसान झालं, त्याला काही इलाज नाही. शेवटी हे तोंड द्यायचं होतं या गोष्टीला. तर त्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की त्यांच्या मालाचं काय करायचं. काही माल जे आमच्याकडे जे आहेत ते 6-7 महिने 8-8 महिने राहू शकतात, पण काही जे भाजीपाला आहेत फ्रूटवाले जे सगळ्यात मोठी आपली पुढची पेट आहे आणि वाघरोवराचे तिथं नगरपालिके हे जे चालू आहे फ्रूट आणि तरकारी याच्या चांगल्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांना होत आहेत, त्याचं नेमकं काय करायचं. माझं म्हणणं नाही चालू करा, पण त्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. काही लोक अशी आहेत ग्राहक की या सासवडच्या परिसरामध्ये रोजचे बाजरी ज्वारी नेणारे, रोजचा तांदूळ नेणारे, रोजचा किराणा नेणार, त्यांची कम्प्लिटली आपण काय कर असं सगळ्यांनी बसून त्या गोष्टीसाठी काय असावं त्याच्यामध्ये आपणच सगळं करणार असं नाही, प्रशासनाने त्याप्रमाणे सूचना देऊन
आपण पाळले पाहिजेत हे व्यवसायासाठी किंवा मला गिराईक व्हावं चालू ठेवायचा मुद्दा आहे असं नाही, पण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये गेल्या 3-4 महिने लॉकडाऊन पाळत असताना आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलेले आहेत. शेवटी आपल्याला धंदाच करायचा असे नाही तर त्याची अडचण सुद्धा पाहिली पाहिजे. जे माल आज 6 महिने झाले सासवड मार्केट बाजार म्हणजे निरा मार्केट कमिटीचा जो उपबाजार आवार आहे त्याच्यामध्ये लिलाव बंद आहे, लिलाव चालू करा असं माझं मत नाही. पण शेवटी जे हे मार्च एप्रिल मे जे सर दिवस होते हे संपूर्ण ज्वारी हरभरा गहू हे माल शेतकऱ्याचे या बाजारात विक्रीला आणायचे आणि त्याचा सप्लाय ग्राहकांनी ते घेऊन जायचे. भले आम्ही ग्राहक असू आणि घरी खाणारेही ग्राहक असतात, त्यांना ही सुविधा मिळाली नाही. शेतकऱ्याचा माल शेतकऱ्यांच्या ह्याच्यात आणि व्यापाऱ्याचा व्यापाऱ्याचा माल जो येतो बाहेरचा तो विकला जातो, ग्राहकाला तो माल मिळाला नाही तर त्या शेतीमालाची मात्र नुकसान झाले. त्याला कसा कसा थोडा थोडा मार्ग काढता येईल तेही चिक चक्र फिरलं पाहिजे धंदा. आणि लॉकडाऊनला मात्र म्हणजे माझाही 100% पाठिंबा आहे, पण ते करत असताना या अडचणीला कसा आमदार साहेबांचं मार्गदर्शन असेल, प्रशासनाचे नियम असतील आणि आपलं सहकार्य याच्यातून आपण बंदला कशा प्रकारे साखळी बसू अशा प्रकारचा एक विचार व्हावा एवढीच अभिनंती करून घ्या. बैल पोहा कधी, बुधवारी का गुरुवारी? गुरुवारी 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 ना गुरुवारी. व्यापारी 4-5 गेले असं परत उघडले परत टायमिंग कमी करा ना थोडंफार, टायमिंग कमी करा ना, 2 वाजेपर्यंत टायमिंग करा चालू ठेवून म्हणजे शनिवार रविवार बंद झालं. उपस्थित राहिला कोरोनाची दाहकता किती आहे हे आमदार साहेबांनी आपल्याला सविस्तरपणे सांगितलं. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कोरोनाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याकडं आणि त्यांना जे अनुभव आला त्यांना जे त्यांना ज्या मानसिकतेने त्यांना जे त्रास झाला आहे तो त्रास आपल्याला होऊ नये. कारण आज आपण पाहतोय की किती भयानक परिस्थिती, बेड असेल किंवा त्यांनी सर्व गोष्टी वावा करून त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे. त्यांच्या मताशी आपण पूर्णपणे सहमत राहून जनता कर्फ्यू करायचं काम आपण ठरवलेलं आहे. आपण सगळ्यांनी सांगितलं 15 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, 20 दिवस ठेवा, सगळ्यांनी सांगितलं. पण त्यातला एक मध्यम तोडगा म्हणून आम्ही एकदम सगळ्यांशी बोललो, मध्यम तोडगा म्हणून आपण 7 दिवसाचा बंद ठेवणार आहोत. आता शनिवार उद्या रविवार 2 दिवस बंद आहे. सोमवार आणि मंगळवार दुकानं चालू राहतील. बुधवार ते मंगळवारपर्यंत परत दुकानं बंद राहतील. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार पुढच्या बुधवारी दुकानं परत चालू होतील. हे सर्व व्यापाऱ्यांनी लक्ष ठेवा. कुणीही अर्धवट शटर उघडणे किंवा काय ज्या तक्रारी आल्यात ते कुणीही तसं कुणी वागू नये. कोरोनाला आपल्याला सर्वांच्या संमतीने सर्वांच्या एकजुटीने आपल्याला लढायचं आहे आणि कोरोना परतून लावायचा आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्व व्यापाऱ्यांनी आज मनाशी एक पक्की फोन गाठ बांधा. आज मला आत्ता 1-2 फोन आले आहेत, आत्ता 1-2 नावं नाही करत, 1-2 जण डेट झालेत. म्हणून इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे आता, कारण नावं डिक्लेअर करणं योग्य नाही होणार म्हणून मी ती नावं डिक्लेअर नाही करत. ती परिस्थिती निघते बुधवार ते मंगळवार हे सगळ्यांनी लक्षात ठेवा.
बुधवारपासून ते मंगळवार पुढच्या बुधवारी दुकान उघडतील आणि यानंतर प्रशासनाच्या वतीने मी शिवसाहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा मार्गदर्शन करावं आणि काय सूचना किंवा काय असेल ते ते करावं आणि आमदार साहेबांचे परत आभार मानतो की त्यांनी त्या कोरोनाच्या बाबतीत अतिशय मुद्देसूद मांडणी करून कोरोनाची काय परिस्थिती हे आपल्याला समजावून सांगितलं. आपण नुसतेच हे करतोय, त्यांनी जे खंत व्यक्त केली करते मी पाहतोय चौकात रोज असे बसते तुमचे सगळं होते, कुणी मास्क बांधत नाही. ही वस्तुस्थिती आज आपण हात निर्णय करू की आजपासून आपण सर्वजण मास्क बांधून त्यांनी जी सूचना केली की आपल्या तालुक्याचं नाव मास्क न बांधण्यामध्ये जे गेले त्यात आपण परत ती दुरुस्ती करून मास्क बांधून त्यांना सहकार्य करू प्रशासनाला आमदार साहेबांना. एवढंच या निमित्ताने सांगतो, मी शिवसाहेबांना विनंती करतो की आपण प्रशासनामार्फत काय करता येईल याबाबतीत सांगू. या ठिकाणी आहोत जनता कर्फ्यूच्या माध्यमातून आमदार साहेबांचे विचार कोरोनाचं संकट आणि व्यापाऱ्यांचा त्यामध्ये कसा सहभाग असावा त्यांनी केलेलं कौतुक, त्याप्रमाणे आत्ता प्रशासनाकडून त्यांच्या सहमतीने आणि आपल्या सगळ्यांच्या सहमतीने उद्या शनिवार आणि रविवार हे तर आपले बंदच आहेत, सोमवार मंगळवार नेहमीप्रमाणे म्हणजे त्यांच्या टायमिंगमध्ये डेअरीवाले किंवा हे 9 ते 6 चालू राहतील, बुधवार ते पुढचा बुधवार जवळजवळ मंगळवार रात्रीपर्यंत कंप्लीट बंद करायचे, त्याप्रमाणे आत्ता जो रविवारचा यांनी याचा सर्व्हेचा दिवस दिला त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या संकटाला आपल्या एकीचं आणि आपल्या सहकार्याचं दर्शन घडवलं या सर्वांचं व्यापारी संघटनेच्या मार्फत आपल्या सर्वांचं कौतुक करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी ही सभा संपत आहे.